लोकांना जागेवर आणण्यासाठी देवाने टाकलेला हा डाव आहे. जागेवरच आले गपक्यात. 40 रुपये किलोचे गहू खात होत, शर्टिंग करून राशनच्या रांगेत उभं राहिलं कुपन. हा किंवा नाही. दूध पियाचं बंद झालं, शावच आलं, बाहेर नाही जायचं. लग्न भामटेवानी करायची पाहिजे आली. माना नाही तर नका मानू महाराज, पण नेचर इज ए नेचर अँड सायन्स इज ए सायन्स, हे तुम्हाला मान्य आहे किंवा नाही. मग ह्या माणसाच्या अथक परिश्रमाला जेव्हा एक कुटुंबातलं व्यसन, मग अशी मेटे साहेबांनी एक खंत व्यक्त केली की महिला मंडळ व्यसनाबद्दल बोलत नाही. बोलतच नाहीत. त्या का बोलत नाही त्यांचं त्यांना माहिती, पण ते बोलत का नाही. तर सगळ्यात जास्त व्यसनाचा अन्याय तुमच्यावर आहे, तुमच्यावर आहे. पण प्रॉब्लेम असा आहे, तुम्हाला तर मार सहन करायची सवय लागली. म्हणजे दारुड्याच्या बायकोचं असं म्हणणं आहे, काला आहे लेकिन दिलवाला आहे. जाऊ द्या मारितोय ना, पण माझ्या पप्याचा बाप सोनाची. असं नाहीये. आता ह्या माणसाने एवढे आटोकाट प्रयत्न करताना मगाचं एक वाक्य माझा परत ध्यानात ठेवा, बाहेरचं खाणं बंद झाल्यामुळं तुमच्या तब्येतीवर काही चांगले परिणाम झालेत किंवा नाही झाले? हा म्हणा, तुम्हाला हा म्हणावाच लागेल, तिथं काय चॅलेंज नाही. तसं तुम्हाला जर आता ह्या कुटुंब ह्या परिवारानं एवढा मोठा कार्यक्रम करत असताना व्यसनं का करतात माणसं, त्याचे उत्तर आणि दुष्परिणाम आपल्याला पाहिजे. पहिल्यांदा सगळ्या मेटे साहेबांना साथ देणारे जोगदंड साहेब, सगळी महाराज मंडळी, गायक वादक सगळ्यांना धन्यवाद. आणि व्यसनं माणूस का करतो त्या कीर्तनाला सुरुवात. बारीक ऐकायचं आता. माणसाचा सगळ्या सज्जन अवयव हा कोण? नाक. निडाय का? नाक. त्याच्यापेक्षा सज्जन हा कान. पण सगळ्यात खतरनाक गडी हा डोळा. इतका डेंजर की एवढ्याचाही बंगला किती बारीक फटीतून पाहते. म्हणून कधी देणार त्याचे किती खानदान दारुडे असू द्या, डाळे उघडे ठेवून दारू डोळे, किती खानदान दारुडे असू द्या, डोळे उघडे ठेवून दारू पिऊ शकत नाही. दारू पिताने डोळे झाकावेच लागतात. का? हा गडी नालायक गोष्ट पाहत नाही. म्हणून तर दारुड्या दुकानातून बाहेर येताना असा येत असतो बा, मग त्याला फुटाने ठेवावं लागतं, हे शास्त्र आहे. मग माणसं व्यसन का करतात ऐका, आता ऐका का करतात. डोळ्याने पाहिलेली गोष्ट चांगली आहे किंवा वाईट आहे हे ठरवण्याचा अधिकार डोळ्याला आहे का? महाराज मंडळी दुसऱ्या देत अशा हवे आहे. स्पर्शाचे 2 गुण मऊ आणि कठीण, रूपाचे 2 गुण भ्यासूर आणि सुरेख. भ्यासूर आणि सुरेख, मग याला 2 दोष आहेत, ज्ञानदृष्टी आणि चर्मदृष्टी. तुम्ही माझ्याकडे पाहता ही चर्मदृष्टी आहे की ज्ञानदृष्टी आहे? सावधरा पटकन. तुम्ही माझ्याकडे पाहता ही चर्मदृष्टी आहे की ज्ञानदृष्टी आहे? चर्मदृष्टी आहे. मग चर्मदृष्टीने जे तुम्ही माझ्याकडे पाहता हे सत्य आहे की असत्य आहे? असत्य आहे. पण ते तुम्हाला सत्य भासतंय, सत्य तुम्हाला भासतंय, ते सत्य नाहीये. पण एखादी गोष्ट जर चर्मदृष्टीला आवडली तर त्या शरीरात त्याच मनात पाप तयार होतो. पाप 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 डोळा करीत नाही. मग बोला बडा बडा, तुम्हाला सुधरत का? मी काय म्हणतो, डोळ्यानं गोष्ट पाहिली पण पाप डोळ्यानं केलंय का मनानं? हा आता ऐका, याला दुसऱ्या अध्यायामध्ये 350 नंबरची ओवी अशी आहे. येत इंद्रिय जे जे म्हणती तेच पुरुष करती, तरले न तरती विशेष हिंदू. ऐका आता, यानं गोष्ट पाहिली, मनात तयार झालंय पाप, आणि मनात झालेलं पाप इंद्रियाद्वारे बाहेर पडतं. मग इंद्रिय त्याला साथ देतात. कोणाला? हा आता करंट लागला तुम्हाला, आता आता फिट बसले तुम्ही, आता कळलं तुम्हाला. गोष्ट पाहिली डोळ्यानं, पाप उत्पन्न झालं मनात, आणि इंद्रियानं त्याला दिली साथ, घडलं ते वाईट कृत्य. मग बलात्कार का घडतो? का घडतो बलात्कार? बलात्कार वय पाहत नाही, बलात्कार वय पाहत नाही. बलात्कार वय पाहत नाही, बलात्कार शील पाहत नाही, बलात्कार कुळ पाहत नाही, बलात्कार नातं पाहत नाही, बलात्कार वेळ पाहत नाही. का? तिसऱ्या अध्यायातल्या वावे ऐका आता.
जळेबीन बुलविती, आगेबीन झालीती, दोरेबीन बांधीती, चिखलेबीन रोविती, पाशकेबीन घोविती, हे ज्ञान निधीचे भुजंग। पहिली गोष्ट, डोळ्यात पाप तयार झालं, मनात आणि शरीरात काम तयार झाला। आणि काम हा गाथा इतका सुंदर प्रमाण देतो, एकच कामा तुरा भैना लाज। कामातुर माणसाला लाज नसते, कामातुर माणसाला भीती नसते। आणि बलात्कार का करतो? इंद्रियाच्या अधीन तयार झाला तो काम, आणि काम खवळल्यावर घडला तो बलात्कार। आणि यशस्वी जर झाला नाही तर आला तो क्रोध। माणसं का बेमान झाली? मग समोर दिसणारी स्त्री माझी बहीण आहे किंवा पाहुणी आहे असं जर मनाला ठसवलं तर पाप थांबलं, पाप थांबलं। अरे ती माझ्या आईची मैत्रीण आहे, मी तिला मावशी म्हणतोय, आणि तिच्या मुलीबद्दल माझ्या मनात पाप, धिक्कार त्या मनाचा, विषय संपला। अरे ते तर माझे शेजारी आहेत, मग ही समज तुम्ही इंद्रियाला दिली पाहिजे का मनाला? बोंबलं सगळं, मनाला दिली पाहिजे म्हणजे इंद्रिय। पण जर यशस्वी झालं नाही तर राग तयार होतो, राग। आणि बऱ्याच वेळा बसलेल्या लोकांना पाया पडून सांगतो, रागाच्या भरात तुम्ही वाईट कृत्य करू नका, त्याला फळ वाईट आहे। खून करायला काय 2-4 दिवस लागत नाही, बलात्कार करायला काय 2 दुपार लागत नाही। आता एखाद्याला सांगितलं तुला बा 2 लाख रुपये देतो संध्याकाळपर्यंत इंद्रिकर भोकस, भोगशील तो, त्याला काय, त्याला काय भोगसायला लागत, भोगसायला लागत काय? पण पाया पडून सांगतो रागाचं फळ वाईट आहे। राग आकळा व्यसन आकळेल, काम इंद्रिय आकळा व्यसन। मी दारू पिणारी माणसं व्यसनं कर चालू, बायकोच्या डो हसा, तुम्ही राग आकळा, नवर बायकोचं भांडण झालं ना 1-2-3 मिनटं बायको पाहत राहा, नुसतं पाहायचं, बोलायचं नाही, काय ती काय पिसाळे बिसाळे नाही, तिचा पॉवर कमी होत्या तेवढा, यानं तेवढ्या झपट्यात उचलू ना पाटली जागेवर मी नाही बो, 23 वर्षे जाऊन बसला, घ्यायला नाही द्यायला नाही। आणि तुम्हाला असं म्हणायचं का कृत्य केल्यानंतर आरोपीला पश्चाताप होत नाही? होतो, पण ती वेळ निघून गेली। भावाची गाडी शेतातून गेली ना, जाऊ दे ना, त्याला म्हणा तुझा कापूस व्हायचा झाल्यावर नांगरून दे का, त्याला गाडी खाली घालतो। राग आकळा। आणि आज सगळी माणसं कशानं बेताल झाली? रागानं। आणि रागामध्ये माणसं कृत्य करून जातात, विहिरीत उडी घेणं, फाशी घेणं। मी व्यसन का करतात माणसं? मला आपण खलकट क्वालिटीचे मित्र पैदा केल्यामुळं आपल्याला धाब्याची सवय लागली। आता हे आमच्या टोळीतले, तुम्ही आमच्या टोळीत येऊन बसा, तुमच्या डोक्यात धाबा येणारच नाही। तुमच्या डोक्यात विठ्ठल आहे, रामकृष्ण आहे, रामकृष्ण आहे, वाचले तुम्ही? तुम्ही आमच्या टोळीत या ना, उगत 5 वाजता फोन करते, हॅलो कुठे नदी वय उलातलं जळतो येतो तू? काही माणसांना 5 वाजलं का असं गुदगुले होते, शपारल्यावानी करते ती मूरफटी गाडी चालली त्या, 5 वाजल्यावर काही माणसाला गुदगुले होत्या। आणि काही माणसं सुशिक्षितपणाचं अवसान आणतात आणि स्टँडर्ड दारू पितात, आपल्याला वाटतं तिलाही सज्ज नाही, नाही नाही ते सगळे झोपल्यावर पितात आणि वास येऊ नये म्हणून पुदिनारा खातात, अशी गंमत आहे त्यांची। मानसिक तणाव घालवण्यासाठी लोकांनी आता दारूचं औषध काढलंय। दारू ही तुम्ही प्यायला लागल्यानंतर, तुम्ही प्या, तुम्ही प्यायला लागल्यानंतर मागची पिढी किती बर्बाद झाली महिला मंडळ। एखाद्या स्त्रीला जर एक मुलगा आणि मुलगी असेल, एखादी गुजरीवाणी 2 मुलं असतील आणि तिच्या पतीचा मृत्यू जर व्यसनाने झाला तर त्या आयुष्यात त्या स्त्रीच्या काय घडतं हे कथाकारानं किंवा कीर्तनकारानं किंवा प्रवचनकारानं किंवा भाषण करणारं सांगायचं नाही, त्या स्त्रीलाच तो फक्त अनुभव येत असतो। तो अनुभव भाषण करून कळेल? एखाद्या स्त्रीला 2 गोजीरवाडी मुलं आहे, तिचा पती व्यसनाने तरुणपणात एक्सपायर झाला, तिला आधार कोण खात नाही, हे प्रेम बीम हे सोडून द्या, तुम्हाला वाटतं आम्हाला लय प्रेम आहे, पागल आहे तुम्ही, तुम्हाला वाटतं आम्हाला लय मित्र मित्र नामचं लोक लय मानत्यास, डोक्यातून काढून टाका। नाही 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 नाही, पॉझिटिव्ह निघल्यावर कळा तर मित्र किती आहेत, ॲम्ब्युलन्समध्ये चढू लागाय सुद्धा येते नाही, ॲम्ब्युलन्स पाहिली का माझं तिथं आली बरं का, विनोद समजू नका। मग आता ऐका, तयार झाला काम, तयार झाला काम, काम वाढत जाईल का कमी होईल? वाढत जाईल, काम वाढत जाईल। लाकडात आग जागणीमध्ये लाकूड टाकलं की भडका होणार, तसं इंद्रियाच्या इच्छा पुऱ्या झाल्या काम वाढत राहणार। आणि काम जर यशस्वी झाला नाही तर क्रोध येणार, आणि मग खून करणं, चोऱ्या करणं, अत्याचार होणं, मुलीवर ॲसिड टाकणं, पोरगी पळून जाणं, या ज्या गोष्टी आहेत या त्याच्या अधीन होतात। रागात काही पोरांनी पैसा लावलेला असतात, तू माझी नाही ना, कुणाची नाही, आणि तू कुणाच्या घरी गेली ना सुखी नाही होऊ शकत,
तुझा संसार उद्ध्वस्त झालेला पाहिजे तेव्हा डोळे मिटील असे अभिमन्यू आहेत काही काही. पण प्रेम कोण करतं? एका मित्राने एकाला सांगितलं माझं सोमवारी लव्ह मॅरेज. त्याने सांगितलं कोणाशी रे? त्याने सांगितलं सी इज माय कॉलेज फ्रेंड. ती माझ्यावर कळलं होती म्हणला एक मिनिट मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, विरह सहन करू शकत नाही, इसी के बिना मैं पल भर भी जी नहीं सकता. अगर वो नहा मिले तो मैं रेलवे के नीचे सो जाऊंगा. इश्क ही मेरी जिंदगी है, फूल है गुलाब का, लड़का है गरीब का, असं बरंच आहे त्यांचं काय. आता मी लई बारीक सांगितलं हो, तुम्ही माझ्यावर शंका घ्याल, तुमच्याकडून नाही लागत. माणसानं सावध राहा. मित्रांनी सांगितलं मी काही सोमवारी लग्नाला येत नाही, मंगळवारी आशीर्वाद द्यायला येतो. हे गेलं मंगळवारी फोटो बिटो घेऊन आशीर्वाद द्यायला. ज्याचं सोमवारी लग्न होतं ते असं दाढीला हात लावून बसलं होतं. हा गेला त्याला म्हणलं वाय यू आर कम नर्वस. हे सांगितलं कॉम्प्लिकेटेड केस. हे सांगितलं व्हॉट इज द प्रॉब्लेम? हे सांगितलं प्रॉब्लेम इज डेंजरस. याचा तर फोटोच पडला खाली. तो म्हणलं काय झालं? काय नाही म्हणलं. तीन तास तोंड बांधून येड्या बाबली खाली शेपटी घेतल्या रोडच्या कडेला. तीन मला सांगितलं मी तुमचीच आहे, तू माझ्या डोळ्यात बघ, तू माझ्या पायात बघ, तू माझं हृदय फाडून बघ, माझ्या स्वप्नातसुद्धा दुसऱ्याचा विचार करू येत नाही. असं म्हणत म्हणत तिनं मला कोर्टाच्या पायरीपर्यंत नेलं आणि कोर्टाची पायरी चढल्यावर तिनं मला विचारलं आता हा जीव तुमच्यावरून वळूनच टाकला आहे तर तुमच्या नावे बँकेत पैसे किती आहे? म्हणजे प्रेम कशावर आलं? पैसे हा म्हणला 5,000 रुपये. काला पोर थांबन मारा इथं बोकड्याला 9,000 लागत आहे पोरगी काल थांबन. त्याच्या मित्र ती पोरगी गेली निघून त्याच्या मित्रांनी सांगितलं बावळा था अरे तिला सांगायचं माझ्या नावे 5,000 आहेत पण माझ्या सुलत्याच्या नावे 5,00,000 आहेत आणि त्याला काही पोरग नाही. पा हलकटाचा सल्ला, हलकटाला किती भेट बसला. यानं सांगितलं मी तिला हेच सांगितलं अगं माझ्या नावे 5,000 आहेत पण माझ्या चुलत्याच्या नावे 5,00,000 आहेत. अरे ती माझ्या चुलत्या संगच गेली, मी तुही वाट पाहत बसलो असं काय करतो? नाही 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 नाही. हात एक 14 च्या 14 झालेत. कामावर आलोय आता आपण. काम आकळायचं आहे का? भजन करा. तुम्हाला व्यसनं सोडायची आहेत ना, चांगल्यात बसा. आता तुम्ही माझ्यापुढे बसले ना, 8 महिने तुम्ही टेन्शनमध्ये होते, थोडे रिलॅक्स झाले, रिलॅक्स झाले. आता रिलॅक्स झाले ना, तुम्ही भजनाचा छंद लावा. तुम्हाला गावठी उदाहरण देऊ का? गाईचं वासरू जर लय गाई जर लय पळायला लागली तर तिला आपण लोढणं घालतो. लोढणं घरात म्हणजे तिच्या स्तंगड्यात ती हाणते. पण काही गाया अशा आहेत लोढणं बाहेरून काढत्या. माझे काही काही गाय आहेत सप्त्यापुरताच गण लावी त्या. आणि मग त्या गायीला आपण पायखुटी घालतो. पायखुटी मुरकी आणि पाय, जितकी गाय जोरात तितका झटका जास्त. तसं ह्या शरीरात एक गाय आहे, त्या गायीचं नाव मनेरी आहे. आणि मनेरी गाय विषयाच्या रानात पळते. विषयाच्या रानात पळत असल्यामुळं तिला रामकृष्ण हरीची पायखुटी घाला, व्यसन सुटलं. व्यसन सुटलं. चांगले मित्र पैदा करा, व्यसन होणार नाही. छंद लावा. मग काही माणसं म्हणतील आम्हाला देवाचा छंद लागत नाही. महिला म्हणलं तुम्हाला आवडेल तो देव याच्या पुढे ठेवा, याच्या पुढे ठेवा. तुम्हाला जर असा आवडतो ना, कटेवर हात ठेवणारा, विटेवर उभा असणारा आवडतो ना, 1-2 मिनटं त्याला आठवा. कटा येतो राजेस आहे, कुमार आहे. एखादं म्हणाल मला नाही आवडत पांडुरंगाचं, मग तुम्ही काय करा? पाय आडवा टाकलेला, हातात बारशी असलेला कृष्ण डोळ्यापुढे आणा. नाही जमत का तुम्हाला? तेही जमत नाही का? नका. एक जटाधारी माणूस आणा, त्याच्यापुढे डमरू आहे शंकर आणा. नाही का जमत तुम्हाला? तो वाघावर बसलेली बाई आणा. दिवी बाई तर पाहाल का? नाही दिवी आणा. तुम्ही कोणत्या तरी देवतेचा या मनाला असा छंद लावा की व्यसनाची गपकन प्रवृत्ती वेगळी होईल. आता काय माणसं म्हणते म्या सगळे औषधं केले बा, पण ते काही काही बाया तर आमच्या पशी म्हणते महाराज 14 बाबांक पप्प्याचा बाप नेलता. पप्प्याच्या बापाची नाही सुटली, उलटे सोडणारे प्यायला लागले, पण पप्प्याचा बाप सोडेना. दारू सोडायला एकच औषध आहे, लाज. लाज, लाज. माझी खानदान काय? मी खानदान कोणता आहे? मी 96 कुळी आहे. खानदान आहे मी. आपण क्वार्टर प्यायची का? आपण आपण अय आपण बँडवाल्यानं वाजवायचं ना, आपण नाचायचं, इतके हलकट आहे का आपण? अय तुमचे मेंदू काम देता का? इतका हलकड आहे का? त्यानं वाजवायचं ना आपण. महाराज हसण्यावरी गोष्टी नेऊ नका. मग अशी मेटे सायमेंट सांगितलं व्यसनाचा पैसा जर 8 महिन्यातल्या कडकीत वापरला तर कोरोनाची भर निघून जाईल. लग्ना इतका खर्च हळदीला आहे सध्या, 500 लोक आहेत हळदीला, 500 जेवण 500 आहे,
आणि हळद आता अंधार पडल्यावर नाही लागत. 12:1 आणि हळदीला नाचायला आपण कमी. पुरीची आई नाचती हळदीत, हळदीत नाचतीन लोकांना अव संधा की ती नवरी निघाल बोंबल ती तू चालली का आणि तू चाल. अरे काय भामटेची दुनिया आहे, रात्री चांगली सना सना नाचत होती दुपारा काय बोंबलाय झालं तुला भयान तू चालली का भया चालली. पुरीचं बाप नाही रडत कधी, ते ज्यामुळे राहतं ते काय रडतं, त्याला बँडवाला म्हणतो राम राम तुम्हाला थांब थोडा वेळ एवढे तर जाऊ दे तुझं नटवायचं. भामटेची दुनिया कोण कोणावर प्रेम करतं, एखाद्या बाईचा नवरा तरुणपणात मरू द्या बरं मरू द्या बरं, काय बोंबलं ती ती बाई देवान तुझी रण रणकीन झाली मेल्यान मला काल आठवलं त्याला काल नेलो बांगड्या फोडीतीन तोंड झोडीतीन पदर फाडीतीन नवरा जळवतून आगी कवडीतीन येतेच मी आता आणि येचे मी आता काय राहिलं मा ह्या जगण्यात माझ्या नाही. आपल्याला वाटतं खरंच जाती का काय, दोन ती अशी आगी कवडीतीन दोन तीन बाया तिला असं मागवडी द्या अशी जाळाजवळ न्यायची थोडी दिल्ली करायची न्यायची जाळाजवळ चिंगाट घरगाठीन का असं काय भामटेची दुनिया हो. हे आपण नवीन लग्न झालेली माणसं पावर नवीन लग्न झालेली मोटरसायकलवर चालले तर त्यांना लोक काय म्हणतील याची लाज नाही काय नाही काय नाही इथून मुंडकं पुढं काढतात जसं काय पुढच्याला सांगते राईट लेफ्ट स्पीड ब्रेकर पलटी सरकलं ते वाटीच सारखली गुडघ्याची त्याला त्याला काय झालं कुत्रं आडवं आलं पागल आहे का तू. ही माणसं विषयानं धुंद झालीत कशानं विषयानं आणि मग लग्न बिग्न झालं दोन पोरंबिरे झाले आणि योगा योगानं त्याची बायको म्हणजे मरू नये पण मिली मिलीन ते बसलं होतं तोंड सोडून माणसंसुद्धा किती भांबते पा पोरं अंगणात खेळत होते ते असं थोबाड सोडून बसलं होतं मग आपण त्याला भेटायला जायचं. आता आपण आहे लय धार्मिक त्याला भेटायला जाणार म्हणजे पेयाला नव्हतं म्हणून जायचं नाही तर त्याचाही काय संबंध आणि मग त्याच्याकडे गेलं का आपण ते आपल्याकडे असं पाहतं आपण त्याला म्हणायचं खा चाल खा चाल काय चालायचं वाटलं झालं परपंचाचं देवन असं नव्हतं करायचं मान न्यायला लागत होत तिल नव्हतं न्यायला लागत बिगर बायकोच्या जगण्यात मजा नाही कसा आठवडा काढला माझं मला माहिती मग त्याला आपण म्हणजे बायको करता का छे मला काय करायचं मला कोण बायको देईल मला नको बायको पण यांनी कोणला आहे म्हणा याला बायको नको याला पोरांना आई पाहिजे मग पोरांची आई याची मावशी होईल का भामटीची दुनिया आहे मला नाही 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 चला पुढं काम इथे आपण तुम्ही कुठे गेलो जागे होणार आपण राग आकडा आता व्यसनाने राग येतो ती गोष्ट मिळाली नाही तर तुम्ही पहा महाराज खेड्यावरून काही काही ठिकाणी दारूच्या दुकानापुढे ना दिवस उगायला माणसं बसत राहतात बिन तोंड उठल्याचे त्यांचा अंग थर 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 नाही उतार घेतला तर असे हालत येते अंकित झालेत ते अंकित झालेत ते. तसं जीव हा एक भागवतातली शब्द आहे विषयाचे करी ध्यान त्यास तो संग लागला संगातून फुटे काम क्रोध कामात ठेविला क्रोधातून जडे मोह मोहाने स्मृती लोपली स्मृती लोपे बुद्धिनाश म्हणजे आत्मनाशची. बस काम तयार झाला क्रोध तयार झाला आणि एखादी गोष्ट परत मिळाली का लोभ तयार होतो आणि आपल्याला जमलं नाही का मत्सर तयार होतो. आता आज संध्याकाळी येणार आमचा बेवड्यांना राग येणार कारण आजची 31 तारीख आहे. 2 सण आहेत दारुड्यांना गटारामशा इज व्हेरी बिग फेस्टिवल ऑफ पेतार्स. मेटे साहेबांनी केलेल्या कार्यक्रमाला जर एका तरुणाने निर्वेशनी बेडण्याचा संकल्प केला तर तो पुरा झाला तर हा कार्यक्रम आता बिचाऱ्यांना काय फायदा आहे का त्याचा आज एवढं मोठं नियोजन करायचं एवढ्या मोठ्या लोकांना दूध एवढ्या माणसाने ह्या माणसाने केवळ आपल्यासाठी किती वेळा आंदोलनं किती वेळा आवाज उठवले तसं पाहिलं तर सध्याच्या काळामध्ये बोलणारा एवढंच माणूस आहे आम्हाला द्या म्हणून म्हणणारा एवढाच माणूस आहे. आता आपण बोलू ना आता माझे दिवस खराब आहे पुढे झटे करते ह्याच लय कठीण हा 2 तास कीर्तन येणार आणि अख्खं नाही टाकणार टीव्हीला युट्यूबला थोडं चुकीचं गेलं का तेवढंच टाकणार हा मग पैसे हे कमावणार आणि इज्जत आपली घालवणार ही मंडळीने उशा
माल छापीते हे मला वढाय बिडी नाही 8 महिने आणि यांनी एवढा माल छापलाय महाराज महाराज मी मोबाईलच्या बाबतीत तुमचा भ्रम आहे मी मोबाईलच्या बाबतीत सगळ्यात गरीब माणूस आहे लोकांना भ्रम आहे का ही चॅनल फिनरी इंदुरी करते चूक चूक माझा मोबाईल 23 त्याला वर्षाला 1200 रुपये खर्च आहे 4 वेळा कार्ड डेटा घेतो 3 महिन्याला तोही बी सेकंदावर आहे तुम्ही माझ्याशी एकच सेकंद बोलणार येस नो उलट तिकडं मला यूट्यूब नाही मला फेसबुक नाही काय तुमचं म्हणतात ते टिकटॉक काहीच नाही याच मंडळीनं लुटलं मला आणि यांनीच ठोकली माया पैसे त्यांनी कमवले बोंग्या माझा करून दिला वर्षभर फळ बघितो त्याची चांगलं करावं चांगलं जर करत असेल पैसे घ्या तुम्हाला मला नको माझं झालंय टाकाटुका चालू विनोदाचा भाग सोडा पण चांगलं करता आलं नाही तर कधी करू नये पण चांगलं करणाऱ्याला बर्बाद तरी करू नये चांगलं करायला काय हरकत नाही आता व्यसनाचा मुद्दा महत्वाचा आहे ना हा रंगवा ना तुम्ही त्याची गरज आहे तो ड्रॉप असे बोलले पुन्हा चला माग लोभ तयार झाला इथे आपण मी कुठे गेलो तुम्हाला जाग्यावर ना आणि व्यसनानं क्रोध तयार झाला आणि रागाच्या भरात लोभ तयार झाला लोभामुळे मत्सर तयार झाला आहे आणि आज तुमच्या माझ्यामध्ये काय तयार झाला आहे मत्सर या माणसाचा आदर्श घेण्यासारखा एकच आहे महाराज मेटे साहेबांचा काहीच कारण नसताना एवढा मोठा भव्य बरं या लॉनचं भाग्य आशीर्वाद लॉनचं दरवर्षी तर दिवाळीला कीर्तन होतं यंदा कोरोनामुळे झालं नाही आज त्यांची जागेचं काम झालं त्यांचंही झालं मला सांगायचं काय महाराज आपली माणसं जर आपल्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करीत असेल तर आपण त्याला आपला माणूस म्हणून साथ देणं गरजेचं आहे ना आपण जर मेटे साहेबांसारखा माणूस आवाज उठून बोलत असेल आणि तो माणूस जर व्यसनासाठी बीड सारख्या ठिकाणी एवढा खर्च करत असेल तर आपण निदान 2-3 जणांनी त्यांना सांगितलं पाहिजे साहेब आजपासून व्यसन करणार नाही ह्या हे व्यक्ती आणि काय लागायचं त्याला तुम्हाला व्यसन सोडायचे तुम्ही आमच्या टोळीत हिंडा 1-8-10 दिवस 5 वाजले का आमचा फोटो काढायचा नाही काम तयार झाला क्रोध तयार झाला लोभ तयार झाला मत्सर तयार झाला आणि आज प्रत्येक माणसाला अहंकार तयार झाला आहे आज तुम्ही मी अहंकारात आहे संपत्तीचा अहंकार हे क्षणिक आहे महाराज पण अहंकार आहे आपण आणि अहंकार हा शहाण्याच माणसाला आहे नवल त्याला 13 वाद्यायचं असं सांगतोय नवल अंकाराची गोठी विशेषण लगे अज्ञानाच्या पाठी सज्ञानाच्या झोंबे कंठी नाना संकटे नाचणी शहाण्या माणसाला मग पुन्हा मागे जाऊ आपण काम तयार झाला क्रोध तयार झाला लोभ तयार झाला मत्सर तयार झाला अहंकार तयार झाला माणूस व्यसनाधीन झाला आणि नाश झाला वयानं एखादा माणूस मिळाला तर चालेल पण व्यसनाने मृत्यू झाला त्याची इतकी वाईट गोष्ट नाही कोण कोणचा भाऊन कोण कोणचं काय आपण फक्त म्हणतोय महाराज आपल्याकडे आता प्रेत उचलायला माणसं नाही राहिली माणसं गुंड्यासुद्धा काढत नाही शर्टसुद्धा काढत 2 बटणं पाहून बायको कसं तर काय राहिलं नाही रे निरोप देताना देवाला एवढंच सांगा देवा असा काळ पुन्हा येऊ देऊ नको आता सगळ्या माणसांनी 31-12 एक संकल्प करायचा महिला मंडळ तुमच्या घरात मोबाईल आहेत जुने ते आता घरी गेले गेला मोकळे करा गोळा करा गोळा मोबाईल गोळा करा गोळा घरी गेल्यावर कोपऱ्या कापऱ्यात पडेल असतील पा टी व्ही खाली फ्रीज खाली ते मोबाईल काढा
नीट करा त्याला 200-250 रुपये खर्च येईल आणि गरिबाची जी मुलं ऑनलाईन शिकतात त्यांना देऊन टाका खरा आनंद. अजून 40% पोरांना मोबाईल नाहीत, 40% पोरांना रेंज नाही आणि 40% पोरांना मोबाईल. तुम्ही एका गरिबाच्या भांडे घासणाऱ्याच्या मुलीचा 10वीच्या मुलीला जर मोबाईल दिला यदा कदाचित तिनं जर तो वापरला आणि ती जर पास झाली तर आयुष्यामध्ये तुम्हाला पांडुरंगाची आरती केल्याचं समाधान मिळेल. दे जी दगडं घाव सण करतात तीच दगडं मूर्तीला वापरतात. राजकारणामध्ये सगळ्यात जास्त घाव सण करणारा माणूस आहे मेटे साहेब, पण त्यांना देव पण येणार आहे, थोडा काळ आला आहे. हां, कारण घाव सण केलेलेच दगडं देव होतात. बाकीच्या दगडाचं कोणी हिशोब करतं? बाकीच्या दगडं तिकडून उचलायचं बिथडी टाकायची, तिकडून उचलायची. जो घाव सण करतो तोच देव होतो. पुन्हा 3 वाक्य ऐका. ऊसाची साखर होईल पण त्या साखरेचा परत ऊस होणार नाही. दुधाचं लोणी होईल पण त्याचं परत दूध होणार नाही. लोखंडाचं सोनं होईल पण त्याचं परत लोखंड होणार नाही. एकदा निर्व्यसनी माणूस झाला का आयुष्यात तो दुःखी होणारच नाही. आणि व्यसनाला खर्चलाही येणार त्याच्यापाशी इकडं खर्च नाही ना, खा ना तुम्ही. महाराज पाया पडल्या अख्या लोकांच्या आणि 31-12 लोकांना सांगितलं, लोक हा